साहित्य रसिक बंधु भगिनींना नमस्कार। अतिशय विलक्षण आणि मनाला भावणारा हा सोहळा आहे। या सोहळ्यामध्ये व्यासपीठावर विराजमान झालेली सगळी मंडळी साहित्य क्षेत्राशी जुळलेली आहे। आपण सर्व साहित्य रसिक या सोहळ्याचे साक्षीदार झालेले आहेत, त्याचा मला आनंद आहे। खरं तर साहित्याचा सोहळा हा साहित्य जगत या मासिकाच्या अंतर्गत आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि हे कार्य इतकं सोपं नाही आहे। साहित्य जगतच्या माध्यमातून होणारं हे पहिलं साहित्य संमेलन म्हणजे मेहकर नगरीची साहित्य विषयक वैभव शलाका आहे असं म्हटलेलं केव्हाही योग्य ठरेल। यानिमित्त विचार मंचावर उपस्थित असलेले संमेलनाचे उद्घाटक कवी निवेदक माननीय सापेश्वर दांगवे, स्वागताध्यक्ष मेसो कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय गणेशजी परिहार सर, संमेलनाचे निमंत्रक दैनिक विश्व जगतचे संपादक वैदेही ग्राफिकचे प्रमुख माननीय गजानन काटे सर, साहित्य जगत मासिकाच्या मुख्य संपादिका सो गीता भगवान राईकर, कवी व लेखक रामदासजी राजेगावकर, वंदे मातरमचे व्याख्याते माननीय प्राध्यापक वसंत गिरी, समीक्षक तथा कार्यक्रमाचे संयोजक भगवानजी राईकर, बाल साहित्यकार तथा समीक्षक रामदासजी राजेगावकर सर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक तथा समीक्षक माननीय किरणजी डोंगरदेवे सर, बाल साहित्यिक म्हणून ज्यांचा या जिल्ह्याला गौरव आहे असे माननीय देवबा पाटील सर, गजाननजी काटे, इतरही सन्माननीय अतिथी, पत्रकार बंधू आणि माझ्या प्रिय रसिक मित्रांनो, या कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये होत असलेले हे साहित्य संमेलन आपल्या सगळ्यांसाठी साहित्याचा दरवळ घेऊन आलेलं आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। साहित्याची प्रगल्भ विचारधारा, त्याची नेणीव जाणीव आणि चिंतनशील प्रवाह आपल्या गावापर्यंत येऊन ठेपला आहे आणि आपण सर्वजण त्यात मनापासून सहभागी झालेले आहात ही अतिशय चैतन्यदायी बाब आहे। यानिमित्त माझ्या साहित्यावर विश्वास ठेवून मला या साहित्य क्षेत्रातलं, या साहित्य जगतच्या वैभवातलं संमेलनाध्यक्ष केलं त्याबद्दल आयोजकांचे आणि आपल्यासारख्या रसिक जनांचेही मनापासून आभार मानतो। खरं तर एखाद्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणं हे त्याच्या साहित्यावर अवलंबून असते अथवा त्याच्या वागणुकीवर अवलंबून असते का त्याच्या ओळखीवर अवलंबून असते हा एक चिंतनाचा भाग आहे। पण इथल्या सगळ्या आयोजकांनी माझ्या साहित्यावर विश्वास ठेवला, अर्थात माझ्यावर नाही साहित्यावर, ही बाब अतिशय मोलाची आहे असं मी मानेल। कारण माणसापेक्षा त्याचं साहित्य बोललं पाहिजे, त्या साहित्याचं वैभव जेवढं पाहिजे की लोकांनी स्वतःहून तुमच्या नावाचा विचार केला पाहिजे, त्या साहित्याची असलता हे त्यामध्ये भरलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरी वैभवाची देन आहे। इथल्या साहित्य सुगंधाने केवळ जिल्ह्यातच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात घुमवलेली कविवर्य नागर देशपांडे यांची शीळ कुणालाही दृष्टीआड करून पुढे जाणे शक्य नाही। तिच्यातून निघालेला काळजातला आवाज अजूनही मनावर स्थिरावलेला आहे अशी ती शीळ अजूनही प्रत्येकाच्या कानात गुंजते आहे।
या मेहकर नगरीचंच वैभव एवढं आहे की ते टाळून कुणालाही पुढे प्रवास करणं शक्य नाही। म्हणून मित्रांनो की साहित्य केवळ भाषा विकसित करत नाही, काहींना असं वाटत असेल की साहित्य हे भाषा विकसित करण्याचं माध्यम आहे, नाही तर त्या भाषेला आणि तिथल्या संस्कृतीचा अलौकिक भाव चित्रात असते। वेणीत किंवा गुढ्यात जसं आपण मोगरा खोवतो त्याचा सुगंध येतो, त्या सुगंधाला कदापि लपवता येत नाही, तसं साहित्याचं आहे कि असल साहित्याला लपवता येत नाही आणि तिची उभारी जी आहे ती कधीही शब्दात सामावली जात नाही, याचा अर्थ की त्या साहित्याला भिंती घातल्या जात नाहीत। हे का? कारण अलीकडचं साहित्य जेव्हा वाचतो आपण तेव्हा त्या साहित्याला अनेकदा भिंती घालण्याचं काम सातत्याने होत आहे, परंतु माझ्या मते साहित्य हे निर्विवाद सत्यता मांडणारं पाहिजे, ज्यामध्ये जगण्याचं हित दडलेलं पाहिजे, समाजभाव तिथे आला पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माचं निर्मूलन करणारं साहित्य पुढे आलं पाहिजे, हा साहित्याचा खरा विकसित भाव आहे असं मला मनापासून म्हणावंसं वाटेल। विशेषतः की साहित्याच्या वाटा अजून विस्तारत आहेत, ललित साहित्य असेल, समीक्षणाचं साहित्य असेल, बालसाहित्य असेल, हे साहित्य निर्मिती होत असताना त्याच्या वाटा विस्तारत असतात, परंतु मला तरी असं वाटते की अजूनही प्रवाह चांगल्या प्रकारचा निर्माण होत नाही आहे। याचं एक महत्त्वाचं कारण, त्या कारणांची मी नोंद इथे मुद्दाम घेतो की ते विस्तारत का नाही, त्याची नोंद का होत नाही आहे, त्याचं महत्त्वाचं कारण आहे की साहित्याचा जो कस आहे तो अजून लेखकांना पूर्णपणे गवसलेला नाही। आजही अशा स्वरूपाचं साहित्य आहे की मनापासून त्याचं वाचन करून समीक्षेच्या भावनेतून फार मोजके साहित्यिक मांडताना दिसतात। समीक्षा प्रांत फार वेगळा आहे, किरणजी डोंगरदेवी इथे बसलेले आहेत, त्यांच्या अनेक समीक्षा लेखनातून साहित्याचा कस काय असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। म्हणून साहित्य हे चैतन्य निर्माण करणार असं ते लेखकालाही आणि वाचकालाही अतिशय चांगल्या प्रकारचं चैतन्य निर्माण करणं असलेलं केव्हाही चांगलं आहे आणि त्याच भावनेतून परिवर्तन महत्त्वाचं आहे। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, म्हणून परिवर्तन असणारं साहित्य आजच्या काळाला अपेक्षित आहे। आपण तेच तेच जर घेऊन बसलो तर त्यामध्ये नाविन्यता दिसत नाही, म्हणून साहित्य असं असावं की त्याचं परिवर्तन हे लोकांना जाणवलं पाहिजे त्या साहित्यकांपेक्षा, कारण वाचक हा खूप महत्त्वाचा असतो। आणि मग साहित्यातील परिवर्तन खूप महत्त्वाचा भाग ठरत असला तरी साहित्यात नेमकं कुठलं परिवर्तन झालं याची मीमांसा करण्यासाठी मासिके असतात, दिवाळी अंक असतात, अनियतकालिके असतात। आपल्या जिल्ह्यातून जेही साहित्यिक लिहितात दिवाळी अंकातून, मासिकातून, अनियतकालिकातून, ते त्या साहित्याची महत्त्वाची भूमिका मांडत असतात। आणि मग ते साहित्य जुनं आहे का परिवर्तन केलेलं आहे किंवा या समाजाला दिशा दाखवणार आहे याची मीमांसा त्यातून होते। किंवा मी जर सांगितलं की माझं साहित्य चांगलं किंवा अनेकांना सांगितलं की माझं साहित्य चांगलं हे माझ्या पुरतं सीमित आहे। स्वतःच्या साहित्याचा गलबला करण्यापेक्षा साहित्य लेखनातून वाचकाने त्याचा गलबला केलेला हा केव्हाही चांगला आहे, ते असल साहित्याची निर्मिती आहे असं मला वाटेल, मनापासून वाटेल। कारण साहित्यिक वाचक हा संवाद असतो आणि संवादाला अधिक गती देणारे मासिके, दिवाळी अंक, अनियतकालिके असतात।
आणि यांचं नातं आपल्याशी तयार होतं तसं वाचकांशी तयार होतं आणि त्या नात्यातून साहित्याची कलाकृती ही समाज दृष्टीने समाज भावनेच्या अंतर्गत परिसंवादाने त्यातल्या अंतर्गत वलयाने वाचकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि जेव्हा वाचकांपर्यंत आपलं साहित्य जाईल ते वाचकांच्या मनावर प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहणार नाही. तिथे समाज घडवण्याचा काहीतरी भाग लोकांपर्यंत निर्माण होईल असं मला वाटते. आता साहित्यिकाने नेमकं कुठलं साहित्य लिहावं हा एक महत्वाचा भाग आहे की नेमकं काय लिहावं याविषयी ठोस काहीच सांगता येणार नाही. कथा लिहिणाऱ्यांनी कथा वेगवेगळ्या प्रकारची लिहितात. समीक्षा लेखन करणाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं समीक्षण केलेलं असते. कथा कादंबरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला लिहिताना त्या लिहिणाऱ्याने समोरचं भावविश्व जागृत करण्यासाठी लिहावं की माझं साहित्य हे 50-60-100 वर्षांनंतरही वाचल्या जाईल अशा स्वरूपातलं लिहावं. आपण जेव्हा लिहू ते लिहिणं केवळ स्वतःसाठी नसावं. लिहिताना त्या लेखकाने अनेक अंगातून गेलं पाहिजे. जसं आपण वाचन महत्वाचं समजतो काय असतं की आपण आपल्या पुरतं मर्यादित असतो आपण इतरांचं वाचत नाही. आणि जोपर्यंत आपण इतरांचं वाचणार नाही तोपर्यंत परिवर्तनाचा कल आपल्याला समजणार नाही याचीही नोंद घ्यावं लागेल. कारण काळानुसार साहित्याच्या वाटा बदलत असतात. ग्रामीण साहित्य असो की शहरी अथवा महानगरीय तिन्ही ठिकाणी वास्तव्यात असणाऱ्या साहित्याने बदललेला काळ पाहिलेला असतो. वास्तवता त्याचा तो खरा साक्षीदारच म्हणावा बदललेला काळ म्हणजे हेही खरे. मात्र माझ्या कलाकृतीमध्ये त्या बदलांचा अंतर्भाव फारसा दिसून येत नाही हीही बाब चिंतनीय वाटते. मी लिहितो पण मला नवीनच काही समजलेलं नाही तेव्हा मला माझ्या लिहिण्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. केवळ मी माझा लिहितो आणि माझ्या पुरतात मीच वाचक होतो ही संकल्पना थोडीशी आपल्याला बाजूला ठेवावी लागेल. कारण त्याच्याशिवाय पुढचा प्रवास आपल्याला करता येणार नाही. कारण साहित्याची निर्मिती लेखकाच्या अस्वस्थतेतून अथवा घायाळपणातून झालेली असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागातील लेखकाच्या समोर शेती, त्यातील नापिकी, पावसाची हुलकावणे, दुष्काळाचं सावळ, सावकाराचं देणं, त्यातून जगण्याचा येणारा निराशावाद यांचा उल्लेख होणं स्वाभाविक आहे आणि तो होत असतो. परंतु याही पलीकडे जाऊन ग्रामीण साहित्यिकांनी सुद्धा नवा आशय घेऊन नव्या आशयाचं लिखाण या माध्यमातून करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटते. कारण वर्तमान स्थितीत हे शेतीपूरक साधन आहे पण नेमकी कुठल्या प्रकारची शेती करणं हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे यासाठी सुद्धा काही पुस्तकांची निर्मिती होणं माझ्या मते आवश्यक आहे. त्यात एक तुम्हाला असं वाटेल की माझं पुस्तक ग्रामीण शेतकऱ्यांपर्यंत जात नाही, जाऊ नको द्या, तो भाग नंतरचा आहे. पण त्यांच्यासाठी लिहिलेलं हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण वर्तमान स्थितीमध्ये लिहितो म्हणजे आताच आजच्यासाठीच लिहितो असं नाही. आपण जे लिहू ना ते पुढच्या काळासाठी लिहित असतो आणि म्हणून त्याचं लिखाण अतिशय महत्वाचं आहे. आपलं गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, देश असेल, या पातळीवर त्यातील व्यवसाय, मजुरी असे अनेक गोष्टी हे साहित्याशी जुळलेल्या असतात आणि आपण तसं साहित्यातून मांडतो. बारमासारखी कादंबरी, टहानसारखी कादंबरी, गैपतसारखी कादंबरी, झडसारखी कादंबरी इथेच लिहिली गेली, याच जिल्ह्यात लिहिली गेली की ज्या कादंबऱ्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं की या जिल्ह्यातला लेखक काय लिहितो आणि कसा लिहितो याचं अनुकरण करू लागलेत लोक. एवढं या जिल्ह्याचं वैभव ताकदपूर्ण आहे. इथल्या साहित्यिकांची मांडणी ताकदपूर्ण आहे. म्हणजे विचार करायचं झालं
तर साहित्याची प्रभावी शैली, त्या शैलीचं नियोजन, त्या शैलीतून येणारा भावस्पर्श या जिल्ह्यातून जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या जिल्ह्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून वळलेलं आहे. आज आपण पाहतो समीक्षेच्या दृष्टिकोनामधून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या जिल्ह्याकडे वळलेलं आहे, कारण इथली मांडणी ही नाविन्यपूर्ण आणि नवीन आशय विषय घेऊन आलेली आहे. पुढे कथेमध्ये तेच आहे, कादंबरीमध्ये तेच आहे, समीक्षेमध्ये तेच आहे, बालसाहित्यामध्ये मात्र थोडस मागे आहे आपला जिल्हा असं मला म्हणावं असं वाटेल. बालसाहित्य हे बालकांच्या भाव विश्वाशी समरस झालेलं पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे काही लेखन ऊर्जा आहे बालसाहित्यिकांची, त्या लेखन ऊर्जेपर्यंत बाल लेखकांना पोहोचणं गरजेचं आहे. आमच्यासारखे काही लेखक त्यासाठी प्रयत्न करतात, हा केवळ आमचा प्रयत्न आहे, पण या प्रयत्नांमध्ये आणखी काही साहित्यिक ऊर्जा निर्माण होऊन नव्या लेखनाचा आशावाद व्यक्त केलेला केव्हाही चांगला आहे. म्हणून ग्रामीण जीवनाला जशा फांद्या फुटतात तशा शहरी जीवनातही अभिप्रेत असतात. अर्थात शहरी लेखनात लेखक त्या बाबींचं निरीक्षण करून हवं तसं लेखनात मांडण्याचा प्रयत्न करतो, पण ग्रामीण साहित्यामध्ये सगळं भाव विश्व आपल्या समोर असतं, पण ते मांडण्यासाठी लेखन शैली तेवढ्या ताकदीचीही असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण ग्रामीण साहित्यात जसं आपण खेडेगाव दाखवतो, त्या खेडेगावातल्या लोकांचं जगणं दाखवतो, त्या लोकांचे पात्र दाखवतो, पण त्या पात्रांमधून त्या खेडेगावामधून इथे मानवी प्रवृत्ती जेव्हा आपण दाखवतो ना, ती प्रवृत्ती साहित्याला अपेक्षित आहे. दाखवणं हा भाग वेगळा आणि त्या भाव विश्वाशी जगणं हा भाग वेगळा आहे. म्हणून साहित्यिक निर्मिती ही त्या दर्जाची असली तर लोकांप्रती ती एक अस्सल भावना निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. कारण साहित्याची असलता, साहित्याचे खरेखुरे शब्द, साहित्याचं वलय, साहित्याचा एक दर्जेदारपणा हा ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे. कारण मला माझी भाषा जिवंत ठेवायची आहे, मी ज्याही भागात राहत असेल त्या भागातल्या साहित्यिकाची भाषा खूप महत्वाची. एखादा लेखक लिहितो, अर्थात तो लिहितो म्हणजे तिथल्या भाषेला जगवतो, तो केवळ लिहित नाही तर ती भाषा जगवतो. आणि आजच्या काळामध्ये भाषा जगवता आली पाहिजे. 60-100-500 वर्षानं कदाचित ही भाषा राहणार नाही जी तुडकी मुडकी बोलली जाते ग्रामीण भागामध्ये, काही अंशी बोलले जाते, ती राहणार नाही. पण तुमच्या शब्द योजनेमधून जेव्हा तुम्ही ते मांडतात ना, तेव्हा त्या भाषेला मृत्यू नसतो. याचा अर्थ भाषा जिवंत करणं हे आपल्यासारख्या सगळ्या लेखकाचं काम आहे असं मला मनापासून म्हणावंसं वाटते. काही लोकांनी, काही साहित्यिकांनी ही भाषा जिवंत ठेवली. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लेखकांची नावे ग्रामीण साहित्याशी जोडलेली आहे या बाबतीमध्ये. उदाहरणार्थ अण्णाभाऊ साठे, उद्धव शेळके, दादा बोराडे सर, भास्कर चंदनशिव, सदानंद देशमुख, बाजीराव पाटील अशा काही नावांचा उल्लेख अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांचे साहित्य वाचून वर्तमान पिढीत जीवन जगत असलेले किंवा वर्तमान पिढीत लिहित असलेले साहित्यिक त्यांचं भाव विश्व घेऊन पुढे पाऊल टाकताय. परंतु साहित्यिक वलय निर्माण करताना ज्या साहित्यिकांनी आधी जे लिहिलं, जे शब्द वापरले, त्याही पेक्षा नव लेखकांनी साहित्याची शोधाशोध करायला पाहिजे. आपल्या खेड्यापाड्यामध्ये असंख्य शब्द आहेत की जे अजून अंतरपटलावर आलेले नाही, साहित्य विश्वात आलेले नाहीत. नाही कधी येणार हे शब्द, कधी येणार? आपण त्याच शब्दाला पुढे भेटत गेलो
तर जे लपलेले शब्द आहे ते कधी पुढे येणार आहे। म्हणून अशा ही शब्दांचा शोध घेणं हा अतिशय महत्त्वाचा आहे। वास्तवतः लेखक वर्तमानाचं बोट धरून लिहित असतो हे खरं आहे, त्यातून घडत असलेल्या बाबींवर त्यांच्या विचारांची तोफ धडकायला हवी, पण तशी धडकताना दिसत नाही ती एक शोकांतिका आहे। कारण आपण एकमेकांचं अनुकरण करतो आणि अनुकरणातून नाविन्यता येत नाही असं मला म्हणावं असं वाटते। त्या समाज निर्मितीच्या काही खुणा दिसायला हव्या, त्याने साहित्य भरू झाल्याशिवाय राहणार नाही। समाज हा साहित्याचा महत्त्वाचा दुवा आहे, याचं भान लेखकाला असावं लागते। खूप कमी लेखकाची दृष्टी त्या बाबींना आकृष्ट करत असते असंही म्हणावं असं वाटेल। समाजात होणारे शोषण अतिशय गहन भाग आहे, गहन म्हणण्यापेक्षा चिंतेचा विषय आहे। त्या चिंतेची जाणीव लेखकाला असणंही अतिशय आवश्यक आहे। केवळ लेखन लेखक केवळ लेखन करतो, त्याच्या मनातील ते लिहितो, त्याला साचा मिळत नाही असं बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळते। कारण त्याच्या लेखनामधून प्रवाहाचा डोल अधोरेखित व्हायला पाहिजे। जोपर्यंत प्रवाहाचा डोल अधोरेखित होत नाही तोपर्यंत साहित्यातली ऊर्जा अस्सलपणे बाहेर टाकता येणार नाही। आता त्याला आपण असं म्हणू शकतो की ते उचित आहे का उचित आहे, कारण साहित्याचा डोल हा सगळ्या साहित्यामध्ये दिसून येत नाही। मी लिहित असेल तर माझ्या साहित्यामध्ये तो दिसेल असं नाही, परंतु त्याच्या निर्मितीची पावलं आपण उचललं पाहिजे, पावलं उचलली पाहिजे। आणि जोपर्यंत आपण साहित्य निर्मितीची पावलं की दमदार साहित्य निर्मितीची पावलं उचणार नाही तोपर्यंत आपल्याला लेखक म्हणून कुठेतरी लेखनाची जी गती आहे ती आवडल्यासारखी झाल्याशिवाय राहणार नाही। कारण या सगळ्या समाजाचा मुख्य भाव हा लेखक असतो की तो मांडतो आणि लोकांना जगणं शिकवतो, बोलीभाषेमधले शब्द मांडतो आणि आपली हरवत चाललेली भावना तो व्यक्त करतो। म्हणून तीही भावना मला अतिशय महत्त्वाची वाटते। लेखन करून त्याच्या नजरेला मानवी जगण्याच्या प्रश्नांची भीड पडावी, लेखकाला भीड पडावी हा महत्त्वाचा भाग आहे। मग कशाची भूक पडे असेल, महामारी असेल, समाजातील कोलाहल असेल, त्यातून उद्भवलेली निराशा असेल, हे सगळं लेखकाला वास्तवाचा भान असलेलं केव्हाही महत्त्वाचं आहे। वास्तवता या बाबतीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा वाङ्मय इतिहास फार मोठा आहे। मी मुद्दाम हा विषय अगदी थोडक्यात आपल्यासमोर मांडतो आहे। ज्या जिल्ह्यात आपलं साहित्य संमेलन होते आहे त्या जिल्ह्याच्या पार्श्वभूमीलाही सुद्धा महत्त्व आहे। ज्या मेहकर नगरीमध्ये साहित्य संमेलन होते आहे त्या मेहकर नगरीलाही महत्त्व आहे। म्हणून बुलढाणा जिल्ह्याचा वाङ्मय इतिहास मोठा आहे, ग्रामस्तरापासून तर शहरी भागापर्यंत त्याचं योगदान आहे। कथा कादंबरी ललित गद्य नाटक समीक्षा आणि बालसाहित्य इत्यादी प्रकारात आपलं स्थान उंचावलेलं आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान असणंही स्वाभाविक आहे। यात प्रामुख्याने मराठीतील आद्य ग्रंथकार श्रीपती भट्ट, आद्य गझलकार अमृतराय, स्त्रीमुक्त आद्य निबंधकार ताराबाई शिंदे, संत चोखामेळा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कविवर्य नाग देशपांडे, विबी कोलते इत्यादींचा नावाचा उल्लेख करणं आपलं मौलिक काम आहे। कादंबरी क्षेत्रातही आपला जिल्हा आघाडीवर आहे। माननीय सदानंद देशमुख यांच्या 12 कादंबरीने साहित्य अकादमी पुरस्कार मिळून जिल्ह्याच्या गौरवात शिरपेचाचा तुरा खोला आहे। यासह निशाणी डावा अंगठा त्याचे लेखक रमेश इंगळे उतरातकर, दिनकर दाभाडे, सदानंद शिंगारे यांचंही कादंबरीतील योगदान मोठं आहे। तसेच जिल्ह्यातील कवितेचा प्रांतही समृद्ध आहे। कविवरे भगवान ठव, व्यवहाराचा काळा घोडाकार अजीम नवाज राही, मैनाकार गोविंद गायके यांच्यासह अनेक नामवंत कवींचा वारसा जिल्ह्याचं वैभव खुलवत आहे। इथे सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही। समीक्षा लेखनातही आपला जिल्हा अग्रेसर आहे।
यात समीक्षक सत्रेन कुल्ली, डॉक्टर एस एम कानाडजी, दागो काणे, सुरेशजी साबळे, किरणजी डोंगरदिवे, रवींद्र साळवे इत्यादींचा आणि वैचारिक लेखनात नरेंद्र लांजेवार यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. नरेंद्र लांजेवार त्यांना टाळून जिल्ह्याचं वैभव संपन्न होत नाही असं मला वाटते. ते अजब व्यक्ती होते, अजब रसायन होत होते. जोडी कुणी नवीन असे लिहिणारा तो त्यांच्याजवळ गेला म्हणजे त्याला दिशा देण्याचं काम लांजेवार सरांनी केलं. आम्ही जे घडलो ना हे लांजेवार सरांच्या तालमीत घडलेलं आहोत. आज जो मी इथे उभा आहे हा लांजेवार सरांच्या तालमीतला एक व्यक्ती आहे. म्हणून लांजेवार सरांना टाळून पुढे जाता येत नाही. नाट्य क्षेत्रातही जिल्ह्याचं वैभव भरीव योगदान आहे. यात नाटककार तथा भाषा तज्ञ रवींद्र इंगळे चावरेकर, नारायण जाधव येळगावकर आणि शशिकांत इंगळे यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील गजलही देशपातळीवर आपला ठसा उमटून आहे. प्रामुख्याने यात शिवाजी चौरे, उर्दू शायर डॉक्टर गणेश गायकवाड, वंदनाताई वैराळकर, विजयलक्ष्मी वानखडे, गोपाल मापारी, सुरेश इंगळे, रमेश आराग इत्यादी गझलकार आहेत. याचा अर्थ गझल क्षेत्रामध्येही आपला बुलढाणा जिल्हा अव्वल आहे. साहित्यांमध्ये बालसाहित्यांमध्ये शंकर कराडेसारखं नाव आहे. गोया सावजी, माननीय देवबा पाटील, वंदना ढवळे यांचंही उल्लेखनीय योगदान आहे. कथा लेखनात मधुकर वडोदे, रुस्तम होनाळे, किसन पिशे, मिलिंद जाधव, संदीप गवई, अरविंद शिंगाडे यांच्याही नावाचा उल्लेख करावा लागेल. एक पात्री व्याख्याते म्हणून प्राध्यापक वसंतगिरी यांच्या गुणातीत योगदानाला कदापि विसरता येणार नाही. वाङ्मयाच्या दृष्टीने वर उल्लेख केलेली सगळी नावे पुरेशी नाही, त्यात काही सुटू शकतात. वर्तमान स्थितीमध्ये लिहिणारे पुष्कळ आहेत. काही असंही म्हणतात की आमचं नाव त्यात आलेलं नाही. यादी जर करायची म्हटली तर बुलढाणा जिल्ह्याच्या साहित्याचा एक वैभवशाली इतिहास तयार होईल, एवढी मोठी यादी तयार होईल. कारण या छोट्याशा लेखनामध्ये किंवा मांडणीमध्ये सगळ्यांची नावं येऊ शकत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे. म्हणून काहीचा नामोल्लेख येथे होणार नाही, तरीही त्यांनी मनाला लावून घेऊ नये. यामध्ये अनेक नावांची भर पडू शकते एवढा आपल्या जिल्ह्यातील वाङ्मयिक प्रांत समृद्ध आहे. ज्या मेहकर नगरीत आज आपण जमलेलो आहोत ती मेहकर नगरी सुद्धा साहित्य विश्वाशी जोडलेली आहे. मेहकर आणि मेहकर परिसरातील मातीतून विकसित झालेली साहित्याची बीजही जागोजागी आपला डोलारा पसरवित आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांचं योगदान कुणालाही विसरता येणार नाही. यात काव्य प्रदेशातील स्त्री या गाजत असलेल्या प्रसिद्ध समीक्षा ग्रंथाचे लेखक किरण डोंगरदिवे सर अतिशय समीक्षांच्या दृष्टीने हा एक प्रयोग त्यांनी केलेला आहे. मला तरी असं वाटते की काव्य प्रदेशातील स्त्रीला या वर्षी शासनाचा समीक्षेचा पुरस्कार मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो मिळायलाच पाहिजे. या आधी ज्यांनी समीक्षा केलेली आहे ती बरीचशी पुस्तकं मीही वाचलेली आहे आणि त्यापेक्षा या समीक्षा लेखनामध्ये नाविन्यता आहे आणि प्रयोगशीलपणा पण आहे. म्हणून त्या समीक्षा लेखकाचे लेखक किरण डोंगरदेवे, बालसाहित्यकार रामदासजी राजेगावकर सर, प्रसिद्ध कथाकार बबन महामुळे आणि संदीप गवई, लोकप्रिय वंदे मातरम कार्यक्रमाचे व्याख्याते तथा साहित्यिक प्राध्यापक वसंतगिरी, कादंबरीकार दासक गजघाटे, पत्रकार सिद्धेश्वर पवार, पत्रकार तथा कवी ज्ञानदेव मानवतकर यांची कारकीर्दही अतिशय उल्लेखनीय आहे. या नगरीतील काव्य प्रांतही उत्तमरित्या वाटचाल करीत आहेत. म्हणजे काव्य क्षेत्रातही आपला मेहकर मागे राहिलेला नाही. नव्या दमाची कविता त्यांच्याकडून लिहिल्या जात आहेत. नवीन शब्द, नवीन साचा, शब्दांची नवी घडण
या बाबतीमध्ये आपलं मेहकर कदापि मागे राहील नाही। यामध्ये माननीय नागेशजी कांबळे, प्राध्यापक सुनील पवार, नलू खंडारे, विजयश्री सावजी, जयश्री कवी मंडल, विद्या कंकाळ, अनुपमा मोरे, अशोकजी सारडा, शत्रुघ्न कुसुंबे, दोटे सर, संजय भारती, गजलकार फकीरा मोरे यांच्यासह सज्जन सिंह राजपूत, केवलानंद टवलारे इत्यादि कविजनांचं मोलाचं योगदान आहे। काही संपादक आणि संपादनीय प्रक्रिया सुद्धा इथे घडलेली आहे, कारण एखाद्या साहित्याला संपादक असणं किती महत्त्वाचं आहे, त्याची जडणघडण अनेक प्रकारच्या जसं साहित्य जगत आहे अशा स्वरूपातल्या आधी सुद्धा काही मंडळींनी आपले मासिक नियतकालिक इथे सुरू केलेले आहेत। यामध्ये संपादक वसंत पारशर यांचं विश्वप्रेम, संपादक किरण रुंगटवे यांचे चंद्रधनु आणि नक्षत्र इत्यादी अनियतकालांचाही काल मौलिक म्हणावा लागेल। यासह मेहकर दर्पण संपादक ज्ञानेश्वर इंगळे, मेहकर टाइम संपादक सय्यद हारून, खोजा मास्टर संपादक रमेश चव्हाण यांच्याही योगदानाला कदापि नजरेआड करून चालणार नाही। रसिक हो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की साहित्याचा मूलभूत घटक ही भाषा आहे आणि इतर भाषांसारखीच आपली मराठी भाषा समृद्ध आहे। त्या भाषेचं आणि त्या भाषेतील उपभाषेचं संवर्धन होणं हे आज काळाची गरज आहे। यामध्ये वैदर्भीय भाषा, वराडी भाषा, तावडी भाषा अशा उपभाषा मुख्यत्वे करून आपल्या आजूबाजूला बोलल्या जातात। वास्तवता मी ज्या प्रांतातून आलो तो महाराष्ट्र प्रांत, वैदर्भीय प्रांत, आणि मी जिथे राहतो तिथे जी भाषा बोलली जाते ना ती तावडी भाषा आहे। म्हणजे माझं कथेतील लेखन, कादंबरीतील लेखन हे तावडी भाषेच आहे। मी ज्या सीमेवर राहतो तो ती तीन जिल्ह्यांची सीमा आहे, इकडे बुलढाणा जिल्हा, छत्रपती संभाजीनगर आणि बाजूला जळगाव जिल्हा। माझ्या साहित्यावर या तीनही भाषेचा पगडा आहे, म्हणजे माझ्या लेखनामध्ये ती भाषा नकळत अशी येते, अलगदपणे तीनही जिल्ह्यातल्या भाषा येतात आणि त्या तिन्ही जिल्ह्यातल्या भाषेला जेव्हा तुम्ही पकडतात, जेव्हा तुमच्या लेखनात मांडतात, तेव्हा ते लेखन एक वेगळ्या अंगाचं होत जाते। माझ्या झळ नावाच्या कादंबरीमध्ये सुद्धा मी याचा प्रयोग करून पाहिलेला आहे आणि विशेषतः संवाद फेक जेव्हा आपण करतो कादंबरीमध्ये तेव्हा संवादासाठी ही भाषा महत्त्वाची आहे। त्यामध्ये त्या परिसरातून आलेली जी माणसं आहेत त्या माणसांची भाषा बोलली जाते, त्या भाषेला जेव्हा आपण चिमटीत पकडतो ना तेव्हा त्या भाषेचं वलय निर्माण होते। एखादा माणूस सहज बोलत असेल ते सहज बोलणं कादंबरीकाराला कथाकाराला शब्दात मांडायला पाहिजे। तो बोलतो त्या बोलणाऱ्याकडे कदापि साहित्यिकाने दुर्लक्ष करू नये, त्याला साचत पकडून आपल्या शब्दातून कथेतून अथवा कादंबरीतून ते मांडलं पाहिजे। त्यालाच म्हणतात भाषा जिवंत करणं आणि माझ्या एकूण लेखनामध्ये ती भाषा प्रकर्षाने मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग माझं लेखन दुसऱ्या अंगाचं असेल, ललित लेखन असेल, तर ललित लेखनामध्ये तो प्रयोग मी केलेला नाही, पण त्या लेखनामध्ये निसर्गातील जे शब्द अजून आलेले नाहीत त्या शब्दांकडे वळून त्यातला जो भाव आहे तो साचा आहे तो पकडण्याचा मी प्रयत्न केला आहे। म्हणून कुठलीही भाषा ही सहजासहजी जन्माला येत नसते, तिच्या वेदनांचा तळ कुणालाच कळून येत नाही हे विशेष आहे। म्हणून तिच्या अस्तित्वाची जाणीव आपल्या प्रत्येकाला असली पाहिजे। मराठी भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही ही शोकांतिका आहे। आपण पाहतो की 1500 वर्षापूर्वीपासूनचाही या भाषेला इतिहास आहे आणि लवचिक भाषा म्हणून या भाषेकडे पाहिलं जातं। या भाषेत अनेक दर्जेदार ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, म्हणून त्या भाषेलाही
अभिजात भाषेचा दर्जा मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणून तिच्या लाघवी रूपाने आपण जी मोहिनी घातलेली आहे आपल्याला त्याची ताकद आपण दाखवून देणार पाहिजे। जोपर्यंत सर्व मिळून आपण उठाव करत नाही त्या भाषेच्या मुळापर्यंत पोहोचून आपण इतरांपर्यंत पोहोचत नाही त्याचं वलय आजही निर्माण झालेलं आहे पण ते कळत नाही त्याची कळण शक्ती त्याला दाखवण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असलं पाहिजे असं मला मनापासून वाटते। कारण भाषेच्या जिवंतपणात आपल्या जगण्याचं हित दडलेलं आहे याचा आपल्याला कदापि विसर पडता कामा नये। कारण ते एक आंतरिक संवेदन आहे। तर आंतरिक संवेदन हे महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटते। शेवटी मी आपल्याला सांगू इच्छितो की साहित्यामधील तुच्छतावाद हा बाहेर काढला गेला पाहिजे। कारण हा साहित्य निर्मितीला घात करणार आहे। मतभेद असू द्या, प्रत्येकाचे मतभेद असतील पण त्यामध्ये मनभेद नसावेत। साहित्य केवळ एकाच भाषेसाठीच कार्य करते असं नाही तर सर्व भाषांसाठी साहित्याचं दालन सर्व काळ खुलं असतं। म्हणून असं साहित्य आपण निर्माण करूया की जे भाषांतरित होऊन अनेकांच्या हृदयाचा ठाव घेईल। सौंदर्यदृष्टी, चिकित्सक निरीक्षण आणि विचारांची प्रगल्भता लेखकाच्या मनामनातून उदयाला यायला हवी। लेखक अन्यायाविरुद्ध बोलला पाहिजे, जिवंत प्रश्नावर व्यक्त झाला पाहिजे, अनेक प्रश्नांना ऐरणीवर आणून त्याच्या उकलीचा विस्तव धगधगता ठेवला पाहिजे असं मला वाटते। आणि या संमेलनाच्या माध्यमातून हे मला असं वाटते की साहित्य जगत मासिकाच्या वतीने त्यांनी आपल्या लेखनामध्ये याचा भाव अंतर्भूत करावा। आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं, मला हे एक मोठं पद दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। विशेषतः साहित्य जगत मासिकाच्या संपादिका आणि त्यांचे सर्व संपादक मंडळ यांचा मी अतिशय ऋणी आहे। एवढं बोलून हे भाषण संपवतो। धन्यवाद।